कार्बन कंपाउंड. आता याच्यामध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये कशाबद्दल सांगितलं मी, ब्रँच्ड अल्केन बद्दल सांगितलं. कशाबद्दल सांगितलं? ब्रँच. आता आपण बघणार आहोत ब्रँच्ड अल्केन होता, आता ब्रँच्ड अल्किन राहील. काय राहील? ब्रँच्ड अल्किन. अल्किन ईएनई. ईएनई म्हणजे काय? डबल बॉन्ड. ईएनई म्हणजे डबल बॉन्ड. आणि सोबतच अल्काइन राहील. काय राहील? अल्काइन. आपण अल्किनच बघू पहिलं, मग अल्काइन बघू. अल्काइन म्हणलं तर ट्रिपल बॉन्ड. अल्काइन म्हणलं तर ट्रिपल बॉन्ड. आता ब्रँच, तर ब्रँच काढतो एक दोन तीन चार. ईएनई आहे, डबल बॉन्ड घेऊन घेतो आपल्याच मताने. कुठे घेऊन घे सोडवतपर्यंत. सध्या मध्यामध्ये ब्रँच घेतो. काय घेतली? ब्रँच. जोडलं कार्बन सॅटिस्फाय करा व्हॅलन्सी कार्बनची. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर झालं. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर. तर तीन हायड्रोजन लागले सी एच थ्री. इथे किती लागला? काहीच नाही लागला. दशन तसा डबल बॉन्ड डबल बॉन्ड. इथं किती हायड्रोजन लागला? एकच एच. इथे किती लागलं हायड्रोजन? एक दोन तीन सी एच थ्री. खाली आलो एक दोन तीन हायड्रोजन म्हणजे सी एच थ्री. तर हे झालं ब्रँच्ड अल्किन स्ट्रक्चर. कारण की याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे? डबल बॉन्ड प्रेझेंट. तर याचं आपल्याला लिहायचं आहे आय. पहिलं कॉमन नेम. कोणतं नेम? कॉमन नेम आहे ना. पोरग जन्मल्याच्यानंतर पहिले त्याला चिंट्या पिंट्या बबल्या म्हणतील, तसं याचं नाव लिहावं लागते. ठीक आहे, कॉमन नेम. तर कॉमन नेम लिहिताना तुमची काळजी घ्यावी लागते. एकदम चिंत्या पिंट्या गोऱ्या कऱ्या नाही म्हणत. पहिलं पाहून घ्यायचं त्याच्याकडे थोडंसं. त्याला पाहिल्यावरच लोक म्हणतील, तसं याच्याकडे पाहून घ्यायचं. याच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते का एकूण कार्बन किती आहे? वन टू थ्री फोर फाईव्ह. याचं नाव होईन मग पेंटिलीन. नाव काय आहे? खूप खूप नाव आहे, तर खूप सुंदर. काय नाव आहे? पेंटिलीन. नाव काय आहे? पेंटिलीन. कांटिलीन नाही, पेंटेन. नाव काय याचं? पेंटेनचं. हे एएनई काढायचं. एएनई. आणि याचं एएनई रिप्लेस केल्याच्या नंतर तुम्हाला इथं लावा लागेल वाय एल ई एन ई. काय लावा लागेल? पेंटिलीन. पण आयसो. काहून? आयसो. कारण की एकाच कार्बनला दोन्ही ब्रँच जे आहे त्याच्या कशा सेम आहे, म्हणून याचं नाव ना आयसो पेंटिलीन. आयसो पेंटिलीन. हे पहिले एक्झाम्पल झालं. दुसरे एक्झाम्पल मी घेऊ शकतो याच. एक दोन तीन आणि चार. किती कार्बन घेतले? चार. नाही घेत, चार तीनच घेतले. ठीक आहे, किती घेतले? तीन. आणि मध्यामध्ये काय घेतला? कार ब्रँच घेतली. डबल बॉन्ड घेतला आपल्याच मताने. कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर झालं. वन टू थ्री फोर. वन टू थ्री फोर. इथं एच लागल, इथं एच लागल, इथं सुद्धा एच लागल. बरोबर ना? दिसतंय कॅमेऱ्यात एच. इथं एच, इथं एच, एच आणि इथं एच. तर त्याचं काय म्हणाले? सी एच थ्री. सी खाली ना सी एच थ्री. डबल बॉन्ड सी एच टू. ठीक आहे ना? याचं कॉमन नेम लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? कॉमन नेम. चिंटा पिंट्या बबल्या. ठीक आहे ना? तर सिलेक्ट द लाँगेस्ट. काही काही गरज नाही, डायरेक्ट पूर्ण मोजून घ्यायचे पहिले. वन टू थ्री फोर. कॉमन नेममध्ये टेन्शनच नाही घ्यायचं. काही बामनगर जाते गरज नाही. कॉमन नेम कोणी देऊ शकते ना? कॉमन नेम कोणतेही देते. याचं नाव येणार मग. पहिलं कार्बन मोजलं किती आहे? एक दोन तीन चार. चार म्हणलं तर ब्युटेन होते. पहिलं अल्केनचं नाव घ्यायचं. पहिलं बापाचं नाव. हा बाप होता. या बापापासून जन्म झाला. मग पोराचं नाव पिंट्या म्हणलं. पेंटे म्हणलं त्याला वाय एल ई न्यावं लागते. काय लागते? वाय एल ई. नावाचं नाव कोणार मग? ब्युटी लिंग. काय म्हणलं? ब्युटी लिंग. प्रॉब्लेम झाला याला ब्रँच आहे त्याच्या, म्हणून याला सेम ब्रँच आहे, म्हणून याला काय म्हणणार मग? आयसो ब्युटी लिंग. काय म्हणणार? आयसो ब्युटी लिंग. परीक्षेला कंपल्सरी दिली आहे. ठीक आहे, आता यालाच मी आय पी एस नेम लिहितो. हे वरचं जे आहे पहिलं, याला कोणतं नेम लिहितो आता मी? आय यू पी एस. परीक्षेला विचारते कोणतं नाव लिहा? आय यू पी एस सी नाव लिहा. आय यू पी एस सी. आय पी एस नाव सिलेक्ट करताना सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. ज्या साईडनं ब्रँच जवळ आहे, जवळ आहे तर कोणी कोण जवळ आहे? इकडून जवळ आहे. तर वन टू थ्री आणि फोर. फोर म्हणलं तर पहिलं आडनाव लिहायचं. काय लिहायचं? आडनाव. आडनाव काय होते रे फोर म्हणलं तर? आडनाव काय होते फोर म्हणलं तर? ब्युटेन. काय होते? ब्युटेन. पण ब्युटेन चुकीचं आहे. कॉन चुकीचं आहे. ब्युटेन चुकीचं आहे कारण याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आहे तर ब्युटेन नाही येत, ब्युटीन येते. काय येते? ब्युटीन येते. काय येते? ब्युटीन. पण ब्युटीन सुद्धा चुकीचा आहे. काहून चुकीचा आहे? कारण जो बॉन्ड आहे तो किती नंबरवर प्रेझेंट आहे? दोन नंबरवर. म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. तर आपल्याला लिहायला लागेल जो डबल बॉन्ड आहे तो किती नंबरवर आहे? दोन नंबरवर आहे. होकनी आहे पोरगी. दोन नंबरवर दिसत नाही, दोन नंबरवर आहे. तिथे येणार ब्युट टू ई एन ए. काय येणार? ब्युट टू ई एन ए. दोन नंबरवर कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड.
आणि दोन नंबरवरच ब्रँच आहे. दोन नंबर काय ब्रँच. तर दोन नंबरवर कोणती ब्रँच आहे? तर मिथिल ब्रँच आहे. कोणती ब्रँच आहे? मिथिल. तर त्याचा आय पी सी नेम काय झालं मग? टू मिथिल ब्यू टू ई एन ई. हे त्याचा अॅक्युरेट आय पी सी नेम आहे जे परीक्षेला एका मात्र कंपल्सरी विचार. तसंच याचं सुद्धा आय पी सी नेम नाव लिहू आपण. हे खूप म्हणजे बामनाने काढलेलं नाव आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे. बामनाचं नाव खूप मोठं आहे. असं कोणाला म्हणत नाही म्हणजे सॉरी असं की काही म्हणत नाही. समजासाठी सांगितलं नाही तर कोणी इंटेन्शनली काही लावून नको किंवा काय म्हणाले. ठीक आहे. नाव ठेवते लोक चांगली गोष्ट आहे. विचारायला पाहिजे एका बिकाल. पण एकदम नको विचार एक पहा. एक दोन तीन नाव घेतलं. वन टू थ्री. ठीक आहे. लक्ष ठेवा माझ्या बो ते म्हणजे जस्ट हसवण्यासाठी तुम्हाला. वन टू थ्री. थ्री म्हणलं तर काय होते याचं आणणं? प्रोपेन. थ्री म्हणलं तर आणणं होते प्रोपेन. पण प्रोपेन म्हणलं तर चुकीचं आहे. काउंट चुकीचं आहे कारण की काय आहे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड तर नाव काय ना प्रोपीन. पण हे सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे. काउंट चुकीचं आहे कारण की दोन नंबरवर काय डबल बॉन्ड आहे. त्याचं नाव काय येणार ना प्रोप टू ई एन झालं याचं नाव. पण ब्रँच सुद्धा किती नंबरवर आहे? टू नंबर. मग याचं नाव काय येणार मग टू मिथिल प्रोप टू ई एन ई. तर हे झालं ब्रँच अल्किनचं कॉमन नेम आणि सोबत सोबत कोणतं नेम आय यू पी एस सी नेम. ठीक आहे. लिहून घे.